नाशिक फाट्यावरून भोसरीकडे जात असता सीआरटी आणि एमएससीबीच्या मध्य ठिकाणी काही प्रमाणात मोठी वृक्षतोड चाललेली निदर्शनं झाली. त्यावेळी मी तिथं घटनास्थळी गेलो असता तिथल्या लोकांना विचारलं की याची कशासाठी चाललेली आहे. तर तिथे एक नामांकित बिल्डर गेरा बिल्डर पिंपरी इंदोर शहरातले त्यांच्या साईटवरती वीज केबल टाकण्याचे काम चालू होते. मग मी संबंधित वृक्ष अधिकारी आहेत त्यांना फोन केला असता इथले कुठली परवानगी दिली आहे का, तर त्यांचं उत्तर आलं की इथे कुठलीही परवानगी दिलेली नाही. मग ते घटनास्थळी आल्यानंतर पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर ते असे बरंच आणखी तिथं काही वेळ थांबले असता तो जॉगिंग ट्रॅक उकडला गेलेला आहे. त्याच्या सीआयटीची पण त्याच्यात परवानगी आहे की नाही आहे, जॉगिंगच्या ट्रॅकसाठी तो उकडला त्याची परवानगी आहे की नाही आहे खोदायची, आणि जे याच्यात अधिकारी असतील त्याच्यावर बी ती कारवाई व्हावी. आणि तदनंतर ज्यावेळेस पंचनामा झाला त्यानंतर गुन्हा दाखल झाला. गेरा बिल्डरचे जे प्रमुख मंडळी आहेत त्या संबंधित कंपनीचे एका खाजगी कंपनी बिल्डर आहे तो, त्या बिल्डरचे संबंधित जे विजय कल्याणकर असतील, बालाजी खांडेकर असतील, कुमार गेरा असतील, या तिघावर तो गुन्हा दाखल झाला आहे. तर याच्यात अजून आमची मागणी जो आहे त्यात अजून चौकशी व्हावं. जॉगिंग ट्रॅक पुन्हा पालिकेचे जे खोदाई घेतले त्या तत्सम विभागाच्या परवानगी आहेत का?